बहुजन समाजातील तरुणांना औद्योगिक कर्जासाठी सहकारी बँकाची समन्वय समिती स्थापन करावी समरजित घाडगे यांनी सांगलीत एकोणीस बँक बँक प्रमुखांशी संवाद साधलेला होता कोरोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून अनेक तरुणांचे उद्योग नोकऱ्या यात अडचणी आल्या अशा परिस्थितीत तरुणांना उद्योग उभारण्यासाठी शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाडगे यांनी पुढाकार घेतला सांगलीमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेतर्फे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख एकोणीस नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्षांसोबत त्यांनी संवाद साधला यात तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष श्यामराव पाटील मानसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव यांच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते यावेळी घाटगे म्हणाले गेल्या दोन वर्षात कोरोना संकटानं अनेक तरुणांचे रोजगार गेले या पिढीला उद्योग व्यवसाय करायचा आहे मात्र कर्ज पुरवठ्यात अडथळे येत आहेत त्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे कोल्हापुरात चोवीस बँकांना यासाठी एकत्र करण्यात आलं बँकाही आज एकत्र आहेत लोकांशी ना जुळलेल्या या बँका असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे कर्ज प्रस्ताव येतील त्यांना सहकारी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सांगली जिल्ह्यामध्ये एकोणीस सा कोऑपरेटिव बँकेची आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज बहुजन बारा बदल ते अठरा पकड जातीच्या मुलांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी काही मोती पावलं घेण्याचा निर्णय घेतला गेला शाहू महाराजांना जनगरांचं वंश म्हणून आणि स्वतः एक बँकेचं आणि कोऑपरेटिव ग्रुपचं चेअरमन म्हणून आणि सी ए म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळतर्फे जास्तीत जास्त मराठा समाजाच्या युवकांना कर्ज देण्यासाठी बँकेनं आता एकत्र येऊन करायचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर बारामध्ये अठरा पकड जातीच्या सर्व युवकांसाठी इतर व्यवसाय कर्जामध्ये मग बँकेनी खास योजना काय आखता येईल त्याचाही निर्णय आज आलेले आहेत आज एकोणीस बँकेने निर्णय घेतला आहे की येत्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील असेल का इतर व्यवसाय कर्जातर्फे बहुजन समाजाच्या मुलांना व्यवसाय मुतरण्याचा निर्णय घेतला आहे कोऑपरेटिव्ह बँकाच याचा निर्णय घेऊ शकतात कारण जे अठ्ठावन्न मोर्चे झाले त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री दादा जे अध्यक्ष होते त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केलं आणि त्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात ही कर्ज आपण पुढे केली पाहिजे आणि इतर समाजांनाही माझं मत आहे की इतर व्यवसाय कर्ज पण बँकेने पुढाकार घ्यावा त्या अनुषंगाने असा निर्णय झाला आहे की कोल्हापूरच्या धर्तीवर जे समन्वय कक्ष आम्ही सुरू केलं तसंच समन्वय कक्ष सांगलीमध्ये येत्या एक महिन्यामध्ये आपण स्थापन करणारे जे सर्व बँकेशी आणि अण्णासाहेब पाटील असेल का अन्य कुठले महामंडळ असतील सर्व समाजांसाठी समन्वय करायचं काम करेल आणि येत्या एक दीड महिन्यामध्ये सगळ्या बँकेने आम्हाला मान्यता दिली आहे की आम्ही पंच्याहत्तर ते शंभर कर्ज बहुजन समाजाच्या मुलांना देऊन त्यांना पायर उभा करण्याचं एक निर्णय त्यांनी आज घेतला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना आपण पाय उभा करून छत्रपती शिवाजी महाराज अशी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण साकार करू याची मला पूर्णपणे खात्री आहे